आता पुढच्या राजकीय बातमीकडे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी आता शिंदे गटाचे प्रतोद. आमदार भरत गोगावलेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ठाकरे गटानं व्हीप न पाळल्यानं त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. निवडणूक आयोगानं आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, कारण विधानसभा निवडणुकीनंतर ही याचिका निष्प्रभ ठरेल, असंही गोगावलेंनी याचिकेत म्हटलंय. कुकाटाचे काही आमदार आमचा व्हीप स्वीकारला नव्हता, फेटाळला होता, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती केस दाखल केली होती आणि ती केस दाखल केली, त्याच्यामुळे आज ती आम्ही पुढं मेन्शन केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने की आत्ता येणारी विधानसभेची निवडणूक, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांना अपात्रता ठरवावी.